नाटो देशांच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करून रशियन सैन्याने युक्रेनच्या सर्व भागांवर जोरदार हल्ला चढवला. या युद्धात युक्रेनच्या खीव शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या हुकुमशाही वृत्तीचे परिणाम युक्रेन भोगत आहे. मात्र यामुळे पुतीन जगावर राज्य करतील का याविषयी अद्याप तरी कोणीच काही सांगू शकत नाही. मात्र आपल्या भविष्यवाणी संदर्भात लोकप्रिय असलेली बल्गेरियाचे अंध गूढवादी बाबा वेंगा यांनी पुतीन यांच्या संदर्भात केलेली भविष्यवाणी व्हायरल होते. दरम्यान बाबा वेंगा यांनी रशिया संदर्भात नेमकी काय भविष्यवाणी केली होती आणि बाबा वेंगा कोण होत्या याचविषयी जाणून घेऊयात. बाबा वेंगा यांनी काय भविष्यवाणी केली. बाबा वेंगा यांनी तब्बल 43 वर्षांपूर्वी एक भविष्यवाणी केली होती. 1979 साली अर्थात रशियाचं विघटन होण्याच्या दशकभर आधी बाबा वेंगा यांनी एका कार्यक्रमात बोलताना रशिया आणि व्लादिमीर पुतीन यांच्याविषयी ही भविष्यवाणी सांगून ठेवली होती. त्यांनी सांगितलं की रशिया जगाचा स्वामी बनेल. त्यांनी पुतीन यांच्या संभाव्य संदर्भामध्ये भाकीत केले आणि सांगितले की सगळं काही थिजून जाईल एखाद्या बर्फाप्रमाणे. फक्त एकच गोष्ट अबाधित राहील, व्लादिमीरचा प्रभाव आणि रशियाचं सामर्थ्य. कुणीही रशियाला थांबवू शकत नाही. इतर सगळ्यांना रशिया आपल्या मार्गातून बाजूला सारेल आणि जगाचा अधिपती म्हणून उदयाला येईल असं बाबा वेंगा म्हणाल्या होत्या. ज्या पद्धतीनं रशियानं युक्रेनवर हल्ला करून इतर कोणाच्याही दबावाला न जुमानता हल्ले सुरू ठेवले आहेत त्यावरून आता बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत आली. बाबा वेंगा कोण होत्या? बाबा वेंगांना बाल्कनचा नॉस्ट्राडॅमस म्हणूनही ओळखलं जातं. त्यांचं खरं नाव वांगेलिया पांडेवा गुस्तेरोवा होतं. त्यांचा जन्म 1911 बल्गेरियात झाला. त्या एक दृष्टीहीन भविष्यवेत्त्या होत्या. गूढ भविष्यवाण्या केल्यामुळे बाबा वेंगांबद्दल अनेकांना आकर्षण होतं. त्यांना भविष्य आणि औषधी वनस्पती या विषयांमध्ये विशेष रस होता. त्यांचं 12व्या वर्षापर्यंत आयुष्य अगदी सर्वसामान्य मुलीसारखं गेलं. मात्र त्या 12 वर्षाच्या असताना एका भीषण वादळामुळे त्यांची दृष्टी गेली. त्यानंतर आपल्याला भविष्याकडे बघण्यासाठी देवाकडून ही एक देणगी मिळाली असल्याचा दावा त्यांनी केला होता. बाबा वेंगा यांचे वयाच्या 85व्या वर्षी 1996 निधन झाले. त्यांनी 5,079 पर्यंत अनेक भाकिते दिली आहेत ज्यामध्ये अनेक अंदाज खरे ठरले. त्यात 2004 थायलंडची सुनामी, चेर्नोबिल आपत्ती, जगातील विविध देशांवर टोळांचे हल्ले, पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि बराक ओबामा यांच्या अध्यक्षतेबद्दलचे त्यांनी केलेले दावे खरे ठरले. सोव्हिएत युनियनचे विघटन, प्रिन्सेस डायनाचा मृत्यूही, 2001 वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ल्याचे भाकीतही त्यांनी वर्तवले होते आणि त्यांनी केलेल्या या भविष्यवाण्या एकदम खऱ्या ठरल्या. आता पुतीन यांच्या भविष्यवाणीमुळे पुन्हा त्यांची चर्चा होत आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.